नमस्कार, सिंपल मेजवानी मराठी मध्ये आज आपण चमचमीत आणि चविष्ट असे मसाला पाव करणार आहोत। व्हिडिओ पूर्ण पहा, आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा। तर मसाला पाव साठी आपण सगळ्यात आधी भाजी करूया। त्यासाठी मी या कढई मध्ये 2 मोठे चमचे बटर घातलेला आहे आणि त्यामध्ये 1/2 चमचा जिरे। जिरे आपल्याला व्यवस्थित याच्यामध्ये परतून घ्यायचे आहे। आणि आता बारीक कापून घेतलेले 2 मोठे कांदे याच्यामध्ये घालून घेऊया। आणि या कांद्याचा कच्चेपणा दूर होईपर्यंत आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे। तर बघा, आपला कांदा आता परतून झालेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये 1 चमचा आलं आणि लसणाची पेस्ट घालून घेऊया। आणि ही पेस्ट सुद्धा आपल्याला कांद्यासोबत छान अशी परतून घ्यायची आहे। आलं, लसूण आणि कांदा व्यवस्थित परतल्यानंतर याच्यामध्ये बारीक कापून घेतलेल्या 2 शिमला मिरची घालून घेऊया। आता ही शिमला मिरची छान मऊसर होईपर्यंत आपण परतून घेणार आहोत। इथे बघा, आपली मिरची सुद्धा छान अशी मऊसर झाली आहे। आता याच्यामध्ये 1/2 चमचा हळद आणि 1 चमचा लाल तिखट घातलेला आहे, 2 मोठे चमचे पावभाजी मसाला। आता हे सगळे कोरडे मसाले आपल्याला याच्यामध्ये मिक्स करून छान असे परतून घ्यायचे आहेत। सगळे मसाले व्यवस्थित परतून घेतल्यानंतर याच्यामध्ये बारीक कापून घेतलेले 3 मोठे टोमॅटो मी घालत आहे आणि भाजीला लागेल तेवढं चवीनुसार मीठ याच्यामध्ये घालून घेऊया आणि 1 चमचा लिंबाचा रस। लिंबाचा रस घातल्यामुळे खूप मस्त चमचमीत अशी आपली भाजी होते। आता हे सगळं साहित्य व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि टोमॅटो छान मऊसर होईपर्यंत आपल्याला शिजून घ्यायचे आहे। तर तुम्ही इथे बघू शकता, आपली टोमॅटोची भाजी खूप मस्त अशी शिजलेली आहे। तर आता पावभाजी स्मॅशरने ही भाजी आपल्याला अशा पद्धतीने स्मॅश करून घ्यायची आहे। तुमच्याकडे अशा प्रकारचे स्मॅशर नसेल तर रवीने किंवा चमच्याने सुद्धा ही भाजी तुम्ही घोटून घेऊ शकता। तर इथे बघा, ही भाजी मी छान अशी स्मॅश करून घेतलेली आहे। आणि आता याच्यामध्ये बारीक कापून घेतलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घेऊया। आणि इथे तयार आहे आपली मसाला पावसाठी लागणारी चमचमीत अशी भाजी। मसाला पाव करण्यासाठी या पावला आपण मधोमध सुरीने अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे पाव मी मधोमध कट करून घेतले आहे। आता हे पाव शेकण्यासाठी या पॅन मध्ये मी 1 मोठा चमचा बटर घातलेला आहे। बटर वितळले की यामध्ये 1/2 चमचा पावभाजी मसाला आणि थोडीशी कोथिंबीर घालून घेऊया। आणि बटरमध्ये कोथिंबीर आणि पावभाजी मसाला व्यवस्थित मिक्स करून घेऊया। हे मिक्स केल्यानंतर याच्यामध्ये आपण कट करून घेतलेले पाव आपल्याला दोन्ही साईडला छान असे शेकून घ्यायचे आहेत। अशा पद्धतीने बटर सर्व पावाला लावून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने हे पाव आपण छान असे शेकून घेणार आहोत। आपले पाव दोन्ही बाजूला शेकून झाल्यानंतर आपण तयार केलेली भाजी याच्यावरती पसरवून घ्यायची आहे। दोन्ही पाववरती ही भाजी आपण व्यवस्थित अशी पसरवून घेणार आहोत। भाजी पसरवून घेतल्यानंतर याच्यावरती बारीक कापून घेतलेला कांदा घालून घेऊया। आणि आता हे पाव अशा पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायचे आहेत। आणि या पाववरती सुद्धा आपण थोडीशी भाजी पसरवून घेऊया। वाव, ही भाजी टाकल्यानंतर खूपच मस्त असे आपले पाव दिसत आहेत ना। पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी सुटलंय ना। तर इथे बघा, तयार आहेत आपले चमचमीत असे मसाला पाव। हे मसाला पाव खायला खूपच मस्त चमचमीत आणि भन्नाट असे लागतात। तर तुम्हाला आजची ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स करून मला नक्की सांगा। चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत। धन्यवाद।